नमस्कार मी वैद्य सुविनय दामले चैत्र महिन्यातल्या सणांविषयी आपण माहिती घेत होतो चैत्र महिन्यामधला आणखीन एक महत्त्वाचा सण म्हणजे रामाचा जन्म भर दुपारी बारा वाजता प्रत्येक शंकराच्या देवळात अथवा रामाच्या देवळात हा रामजन्म पाळण्यात घालून होतो या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नाहीतर कधी एकत्र येणार हिंदू समाज निद्रिस्त झालेला आहे याला जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं एका ठिकाणी एकत्र येण्याचं एकच ठिकाण ते म्हणजे देवालय आणि ह्या देवालयामध्ये आरोग्यरक्षण होण्यासाठी काही फॉर्म्युले काही प्रथा तयार केल्या गेल्या त्यातलाच एक रामजन्म आहे असं मला वाटतं आता हेच बघा ना भर दुपारी बारा वाजता चैत्र महिन्यामध्ये एवढा प्रचंड उकाडा असतो कारण हा उष्ण ऋतू आहे उत्तरायण सुरू आहे या उत्तरायणामध्ये वसंत ऋतूची सुरुवात त्यातला हा दहा बारावा दिवस दहावा बारावा दिवस चैत्र महिन्यामध्ये प्रचंड अशा उन्हाच्या झाळाच्या झळा येत असतात पित्ताचा प्रकोप झालेला असतो कफाचं विलयन व्हायला सुरुवात झालेली असते आणि या अशा काळामध्ये शरीरामधला पित्ताचा भाग निचरा होऊन निघून जावा कफ विलयित होत असलेला कफ पातळ होऊन पडून जावा यासाठी एकमेव औषध वापरलं जातं ते म्हणजे सुंठवडा आणि या सुंठवड्याची कृती आपण एका भागात मागे बघितलेली होती हा सुंठवडा खाण्यासाठी या अख्ख्या गावातली सगळी लोकं त्या देवालयामध्ये एकत्र येतात आणि रामजन्माच्या नावे मिळालेला सुंठवडा प्रसाद म्हणून भक्षण करतात सुंठी वाचून खोकला गेला अशी एक म्हण आहे म्हणजे या सुंठीचा कफाशी खोकल्याशी काहीतरी जवळचा संबंध आहे आताच्या ह्या कोरोना काळामध्ये कफाचा आजार झाला की जणू काही कोरोनाच झाला अशी भीती निर्माण होत जाते अशा या वातावरणामध्ये ज्यांना सर्दी आहे डोकेदुखी आहे पित्तामुळे डोकं दुखतं आहे चक्कर आल्यासारखी वाटते डोळ्यासमोर काळो आहे सतत खोकला येतो आहे रात्रीच्या वेळेला खोकला येतो आहे त्यांनी हा सुंठवडा जरूर घ्यावा सुंठवड्याचं प्रमाण कसं ते आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे एक चमचा सुंठवडा सकाळ दुपार संध्याकाळ तीन दिवस जर चघळून खाल्ला तीन वेळेला तरी खूप छान फायदा झालेला दिसतो कफाचं वेलन होण्यासाठी ही सुंठ काम करत असते त्याच्यामध्ये असलेली ओवा धने वेलची ही औषधं देखील त्याला सपोर्टिंग म्हणून मदत करत असतात एकंदरीत राम जन्मोत्सव हा अरे तुमच्या हे लक्षात येत आहे का बघा पोलिओ ड्रॉप जेव्हा द्यायचे असतात तेव्हा सगळ्यांना एका जागी बोलावलं जातं एका हॉस्पिटलमध्ये बोलावलं जातं त्या सगळ्या मुलांच्या आयांना बोलावलं जातं आणि त्यांच्या तोंडामध्ये ते काही थेंब पोलिओचे घातले जातात ती तीर्थ आहे असं म्हटलं असतं तर तुम्हाला सगळ्यांना तीर्थ तोंडात घातलं जाईल असं म्हटलं की पोलिओचे ड्रॉप घ्यायला सगळीजणं एकत्र येतात आजच्या काळातलं हे जसं तीर्थ आहे तसाच पित्तावरचा सुंठवडा हा प्रसाद आहे हा घेण्यासाठी सगळ्यांनी एकत्र एका ठिकाणी जमा व्हावं हाच तर त्यामागचा मोठा हेतू आहे एकत्र येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे रामजन्म म्हणजे राम, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या चार भावांचा जन्मोत्सव आहे आणि देखील म्हणजे ही पाच तत्व एकत्र झालेली आहेत या चैत्र महिन्यामध्ये पंचमहाभूतांचं महत्त्व आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पाच महाभूतं आपल्या शरीरामध्ये असतात आणि याच महाभूतांचं कमी आधिक्य जेव्हा शरीरामध्ये होतं तेव्हा रोग निर्माण होत असतात ऋतूनुसार शरीराला आतमध्ये काय पाहिजे तो शरीरात बसलेला जो स्वामी आहे शरीराचा जो राम आहे जो आत्माराम आहे तो ठरवत असतो की या शरीरामध्ये आत्ता मला कोणता महाभूताला बॅलन्स करायचं आहे आत्ता मला पृथ्वीला वाढवायचं आहे की आकाशाला वाढवायचं आहे की वायूला वाढवायचं आहे त्यानुसार शरीरामध्ये बदल आत्मज्ञ होत असतात बाहेरनं जेव्हा आपण बदल करतो तेव्हा आत्मारामाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत असतो आणि हा अडथळा निर्माण करू नये यासाठी हा आत्माराम माझ्याशी काय संवाद साधू इच्छितो आहे याकडे थोडंसं लक्ष असावं तो तुम्हाला सांगतोय भूक लागलेली तो तुम्हाला सांगतोय तहान लागलेली तो तुम्हाला सांगतोय आता झोपा तो तुम्हाला सांगतोय आता हसा आता रडा आता ढेकर द्या आता जांभई द्या आता, आता शिंका हे सगळं तो सांगतोय आणि तो जे सांगतोय ते शंभर टक्के सत्य असतं कारण तो जे करत असतो तो का करतो आणि कशासाठी करतो हे त्यालाच माहिती असतं कारण तो आतमध्ये राहून बाहेरचं सगळं दृष्टी आणि सृष्टी निहाळत असतं तुमच्यासमोर कोणतं पदार्थ वाढलेले आहेत हे डोळ्यांनी तो बघत असतो त्यांचा आवाज कसा आहे तो पापड आहे का की कुरकुरीत भजी आहेत तो कानाने ऐकत असतो नाकाने तो, नाका तो वास घेत असतो जिभेने तो चव घेत असतो हाताच्या स्पर्शाने तो अनुभवत असतो की हा स्पर्श उष्ण आहे की थंड आहे आणि मग तो अनुभूती घेऊन आपल्या आतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगतो की आता अशा प्रकारचा पदार्थ येणार आहे बी प्रिपेअर रेडी राहा याला आपल्याला पचवायचं आहे याचं विघटन करायचं आहे ह्याच्यातला चांगला भाग वाईट भाग वेगळा करायचा आहे चांगला भाग जो आहे त्याच्यापासून पेशंटची निर्मिती करायची आहे प्रतिकारशक्ती वाढवायची आहे मांस आदी धातू जे आहेत ह्यांचं पोषण करायचं आहे आणि त्यातला जो टाकाऊ भाग आहे हा सगळा टाकाऊ भाग आपल्याला मलद्वारपर्यंत नेऊन पोचवायचा आहे मग ते कदाचित संडास वाटे जाईल लघवी वाटे जाईल घामा वाटे जाईल काही वेळा आर्तवा वाटे देखील जाईल शुद्धीकरणाची प्रोसेस तो करत असतो पोषणाची जबाबदारी त्याचीच असते भगवान विष्णू नाही का सांगत अहम वैश्वानरो भूतवाम प्राणीनाम देह आश्रितम तुम्ही जे काही अन्न खाताय हे सगळं पचवण्याची जबाबदारी माझी आहे तुमच्या शरीरातला जाठराग्नी तो मीच आहे असं स्वयं भगवान विष्णू सांगतायत भगवान विष्णू आणि राम काही वेगळे नाहीत ते एकच आहेत आत्माराम त्यांना वंदन करून आपण हा भाग इथे थांबवू धन्यवाद